हॅलो नमस्कार. आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो स्पेशली महिलांसाठी आहे आणि त्या महिला ज्या काही घर बसल्या आहेत आणि त्यांना 1000 ते 500 रुपये पर डेचे अर्निंग्स करायचे आहेत. मग तुम्ही सुद्धा महिला असेल आणि माझा व्हिडिओज बघताय आणि तुम्हाला जेन्युइन काम करून 500 ते 1000 रुपयापर्यंत घर बसल्या जर काम करायचं असेल तर आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. जिकडे तुमचं कमीत कमी 12वी पास इकडे लागणार आहे आणि एनी बॅकग्राऊंड ग्रॅज्युएशनसुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. इथे अप्लिकेशन करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा फी वगैरे तुम्हाला द्यायचा नाही आहे. एकदम सोप्या पद्धतीचं तुमचं काम असणार आहे आणि जिकडे तुम्हाला दिवसभरामध्ये 3 ते 4 तासच वेळ इकडे द्यायचा आहे, म्हणजेच पार्ट टाईम जॉबचा अपडेट्स आज इकडे होणार आहेत. असं नाही की फुल टाईम द्यायचं आहे. आता तुम्ही हाऊसवाईफ आहात, तुम्हाला तुमचं घर सांभाळून हा 3 ते 4 तासाचा जॉब करून तुम्ही स्वतःच्या पायावरती सेल्फ इंडिपेंडेंट इकडे होऊ शकताय, फायनान्शियली सेल्फ इंडिपेंडेंट. ठीक आहे, तर मग बघा तुम्हाला जॉब्स काय करायचा आहे आणि या जॉबसाठी तुम्हाला हिंदी लँग्वेज येणं कंपल्सरी आहे, म्हणजे हिंदी चांगल्या पद्धतीने लिहिता वाचता आणि बोलता तुम्हाला येत असेल तर तुमचं काम हे हिंदी भाषेमध्ये असणार आहे. जिकडे तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल टेलिकॉलिंगचा जॉब रोल असणार आहे जो की तुम्ही तुमच्या घर बसल्या करणार आहेत, कुठेही तुम्हाला बाहेर जायची गरज लागणार नाही आहे. ठीक आहे, आणि या जॉबसाठी तुमचं जे काही सिलेक्शन प्रोसेस असणार आहे, छोटासा इंटरव्ह्यू राऊंड तुमचा इकडे घेतला जाणार आहे. तुम्ही इथे अप्लाय करायचं आहे. बघा ॲप्लिकेशन कसं करायचं आहे ते मग तुम्हाला व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. तुमचं वय हे कमीत कमी 18 वयोगटापासून ते 35-30 पर्यंत तुमचं वय आहे, तरीसुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. म्हणजे 18 ते 35 पर्यंत सगळ्या महिलांसाठी आजचं जॉबचं अपडेट्स होणार आहे जे तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. ठीक आहे, आता यासाठी तुम्ही बिलकुल फ्रेशर्स कॅन्डिडेटसुद्धा अप्लाय करू शकताय आणि या जॉबचा फायदा घेऊन घर बसल्या तुम्ही इकडे 1000 ते 500 रुपयापर्यंत अर्निंग्स करू शकताय आणि कमवलेले पैसे तुम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केले जाणार आहेत. म्हणजे एक महिनासुद्धा तुम्हाला पेमेंटची वाट बघायची इकडे गरज लागणार नाही आहेत. एकदम गोल्डन अपॉर्च्युनिटी आहेत, जेन्युइन आहेत, जे की तुम्हाला इंडिया मार्ट कंपनीसोबत वर्क करायचं आहे टेलिकॉलिंगचं. ठीक आहे, टेली असोसिएटचा जॉब रोल असणार आहेत. बिलकुल लेटेस्ट हायरिंग चालू आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. तर बघा साईडला तुम्ही इकडे बघू शकताय, तर त्यांचा जो काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत यामध्ये बघा तुम्हाला काय करायचं असतं, रिक्वायरमेंट जे काही इंडिया मार्ट कंपनीचे जे काही सेलर्स आहेत त्या सेलर्सचे जे काही व्हेरीफाय तुम्हाला काय करायचं, सेलरची व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आणि सेलरच्या प्रोफाईलमध्ये जाऊन अपडेट करायची असते. बस एवढं तुमचं काम असणार आहे. सेलरच्या काही क्वेरीज असेल, काही कस्टमरच्या क्वेरीज असेल, काही इंडिया मार्ट रिलेटेड क्वेरीज असेल, त्याचं सोल्युशन तुम्हाला द्यायचं आहे, ते पण तुमच्या घर बसल्या हिंदी लँग्वेजमध्ये. ठीक आहे, डेडिकेटेड मोबाईल नंबर सिम कार्ड फॉर फ्रीलान्सर्स वर्क, तुम्हाला हे काम तुमच्या मोबाईल नंबरवरच करायचं आहे. लॅपटॉपची इकडे गरज नाही, एक स्मार्टफोन तुमच्याकडे आहे ज्यामध्ये तुम्ही व्हिडिओज बघताय त्यामध्ये तुम्ही काम करू शकताय. ॲबिलिटी टू वर्क ॲटलिस्ट 3 to 4 hours पर डे, म्हणजे दिवसभरामधून कमीत कमी 3 ते 4 तास काम तुम्हाला इकडे करायचं आहे. ओनिंग अ पर्सनल कम्प्युटर लागणार आहे, त्यानंतर व्हॅलिड पॅन कार्ड आधार कार्ड तुम्हाला इथे लागणार आहेत आणि यासाठी तुम्ही इथे जेव्हा अप्लाय करणार आहे त्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड पण लागेल आणि तुमचं बँक अकाउंट डिटेल्स लागेल ज्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला पेमेंट घ्यायचं आहे त्यामध्ये. ठीक आहे, इंटरनेट कनेक्शन लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला या कामासाठी अँड्रॉइड फोनसुद्धा लागणार आहेत. रिक्वायरमेंट प्रोसेस अप्लाय कसं करायचं ते पण आपण बघणार आहोत. अप्लिकेशन प्रोसेस मी तुम्हाला सगळी समजावून सांगते, बट आधी आपण बेनिफिट्स बघूयात. तर बघा अपॉर्च्युनिटी टू अर्न अप टू 25,000 पर मंथ तुम्हाला कमवण्याची अपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे 1000 ते 500 रुपये पर डे तुम्ही काम इथे अर्निंग करू शकताय. कम्प्लीट वर्क फ्रॉम होम आहे, कम्प्लिटली वर्क फ्रॉम होम जॉबचे अपडेट्स आहेत आणि वीकली पे आऊट असणार आहेत, म्हणजे तुमची सॅलरी प्रत्येक आठवड्याला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट केले जाणार आहेत. सिम्पल तुम्हाला टेलिकॉलिंगचं काम करायचं आहे, जे काही इंडिया मार्टचे सेलर्स आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला टेलिकॉलिंग करून डेटा कलेक्ट करायचा आहे आणि त्यांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन अपडेट करायचं आहे. बस एवढंच तुमचं काम असणार आहे. ठीक आहे, फ्लेक्झिबल वर्किंग आवर्स आहेत, कामाचे तास हे फिक्स नाही आहेत, तुम्हाला तुमच्या वेळेनुसार इकडे काम करायचं आहे आणि रेग्युलर तुम्हाला ट्रेनिंग्स दिली जाणार आहेत आणि सपोर्टसुद्धा दिला जाणार आहेत. आता तुम्ही म्हणत असाल की मॅम एक्झॅक्टली काम अजून कसं करायचं, तर याची तुम्हाला ट्रेनिंगसुद्धा दिली जाणार आहेत, त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायची तुम्हाला आवश्यकता इकडे लागणार नाही आहे. ठीक आहे, काही फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स इथे विचारलेले आहेत, तर एक्सपिरियन्स असेल तर चांगली गोष्ट आहे, बट तुम्ही बिलकुल फ्रेशरसुद्धा अप्लाय करू शकताय. त्यानंतर खाली दिलेलं आहे की हाऊ मेनी आर्स अ डे, जसं मी तुम्हाला सांगितलेलंच आहेत की 2 ते 3 ते 4 तास तुम्हाला दिवसभरामध्ये काम करायचे आहेत. विल आय बी पेड ड्युरिंग द ट्रेनिंग पिरियड्स, तर जो काही ट्रेनिंग पिरियड आहे त्यामुळे तुम्हाला सॅलरी पेड केली जाईल की नाही, तर तुम्हाला ट्रेनिंग पिरियड्स असणार आहे तो फ्रीमध्ये करायचा, ट्रेनिंग कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुमची सॅलरी इथे चालू होणार आहे. ठीक आहे, आता बघू शकताय सगळी डिटेल्स तुम्हाला इथं तुमच्या समोर दिसतीये. बघा
काम एकदम सोपं आहे. इंडिया मार्ट सारख्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब्स करण्याची सुवर्ण संधी भेटते. याचा तुम्हाला एक व्हिडिओ सुद्धा त्यांनी दिलेला आहे की एक्झॅक्टली काम कसं करायचं आहे आणि हायरिंग करतायत सध्या इंडिया मार्ट टेलिकॉलिंगसाठी. फिमेल्स ओनली फिमेल्ससाठी हा जॉब्स असणार आहेत, म्हणजे तुम्ही सगळ्या प्रकारच्या महिला जिथे अप्लाय करू शकताय. ठीक आहे, आता अप्लाय कसं करायचं तर सिम्पल तुम्हाला अप्लाय नाव दिसतं बघा इथं ग्रीन कलरमध्ये, तिथे तुम्हाला अप्लाय नावरती क्लिक करायचं आहे. अप्लाय नावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा पेजेस तिथे ओपन होणार आहेत. जी काही रिक्वायरमेंट आहे त्यांनी ती इथे सुद्धा दिलेली आहे, जी की तुम्ही इथे रेड करून घ्यायची. त्यानंतर इथे तुम्हाला साइन इन विथ गुगलवरती करायचं आहे. साइन इन विथ गुगल केल्याच्या नंतर तुम्हाला जो काही तुमचा गुगल आय डी असेल, जो काही तुमचा ईमेल आय डी आहे, त्या थ्रू तुम्हाला इथं साइन इन करायचं आहे. ईमेल आय डी तुम्हाला अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बघा तुम्हाला जेन्युइन आहेत, इंडिया मार्टच्या ऑफिशियल करिअर पेजवरती जॉबचं अपडेट्स रिलीज झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकताय. आता यामध्ये तुम्हाला साइन इन गुगलवरती केल्याच्या नंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही कंटिन्यूवरती क्लिक करणार आहे तर बघू शकताय तुमच्यासमोर पूर्ण फॉर्म अशा पद्धतीने ओपन होतोय. आता हा फॉर्म तुम्ही बघू शकताय, अशा पद्धतीनं तुम्हाला सगळा फॉर्म फिलअप करायचा आहे. बघा पूर्ण इंडिया मार्टसुद्धा इथं आलेला आहे आणि पर्सनल डिटेल्स, त्यानंतर तुम्हाला ऑनलाईनच इथे एक ॲप्टिट्यूड टेस्ट द्यायची आहे, एज्युकेशन डिटेल्स टाकायचे आहेत, एक्सपिरियन्स डिटेल्स टाकायचे, KYC व्हेरिफिकेशन होईल आणि दॅन तुम्हाला बँक ऑदर डिटेल्स इथे बँक डिटेल्स टाकायचे आहेत. बघू शकताय ॲप्लिकेशनच्या तुम्हाला पूर्ण 6 स्टेप्स आहेत. या पूर्ण 6 स्टेप्स कम्प्लीट करण्यासाठी 1 ते 2 तासाचा वेळ लागेल. यामध्ये ऑन दी स्पॉट तुम्हाला टेस्टसुद्धा द्यायची आहे, त्यामुळे ॲप्लिकेशन तुम्हाला काळजीपूर्वक करायचं आहे. 1 ते 2 तास ज्यावेळेस तुम्ही फ्री असणार आहे त्यावेळेस तुम्हाला इथे ॲप्लिकेशनला सुरुवात करायची. पर्सनल डिटेल्समध्ये बघा, ॲज पर आधार कार्ड तुमचं नाव, मोबाईल नंबर, इथे तुम्हाला मेल फिमेल सिलेक्ट करायचं आहे, मॅरिटल स्टेटस तुमचं जे असेल ते टाकायचं आहे, आधार कार्ड पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे, फोटोग्राफ तुम्हाला इथं ॲड करायचं आहे, त्यानंतर लँग्वेजेस तुम्हाला कुठल्या कुठल्या येत आहे अशा तुम्हाला 3 लँग्वेजेस इथं ॲड करायचे आहे. यामध्ये तुम्ही मराठीसुद्धा करू शकताय. वर्क एक्सपिरियन्स असेल तर टाका, नसेल तर NA लिहून ठेवायचं आहे. दॅन सेव्ह टू नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह टू नेक्स्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर सेकंड पेज ओपन होतं. जसं की मी तुम्हाला बोलले की यामध्ये तुम्हाला तुमचं सेकंड पेजेस काय आहे तर ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे. ही टेस्ट तुम्हाला पास करायची. या टेस्टमध्ये तुम्हाला ॲज अ कस्टमर सर्व्हिस रिलेटेडच क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत, त्यामुळे टेस्ट एकदम इझिली तुम्हाला पास आउट करायची आहे, ते लक्षात घ्या. ठीक आहे, टेस्ट ही काळजीपूर्वक द्यायची आहे, तरच तुम्हाला नेक्स्ट पेज जे काय असणार आहे ते तुमच्यासमोर ओपन होईल एज्युकेशन डिटेल्सचं. ठीक आहे, त्यासाठी काळजीपूर्वक फॉर्म भरायचा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. जर काही प्रॉब्लेम्स आला तर माझ्यासोबत विचारा. पण ॲप्लिकेशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी 1 ते 2 तास वेळ लागेल, त्यामुळे मी सांगत नाही आहे. पण तुम्ही 12वी पास, एनी बॅकग्राऊंड ग्रॅज्युएशन असेल महिला, तर तुम्ही इथे इझिली अप्लाय करू शकता. एकदम बेसिक आहेत आणि एकदम सोप्या भाषेमध्ये त्यांनी इथं विचारलेलं आहे. व्हिडिओज आवडला असेल ना तर व्हिडिओज नक्की लाईक करायचे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आपण भेटतोय नेक्स्ट अपडेट नेक्स्ट व्हिडिओज, तोपर्यंत बाय, टेक केअर.